कांग्रेस तर्फे डिजिटल सदस्य नोंदणी समारोह पदाधिकारी नियुक्ती समारंभाचे आयोजन मडवी फार्म हाउस मुरबाड येथे आज माजी खासदार सुरेश टावरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, अनंतराव घोलप, सुमनकाकू घोलप, पोपटराव देशमुख, काथोड भुंडेरे, संजय शेलार, पुंडलिक चहाड, सेवादलचे प्रकाश भांगरत, किसानचे कल्पेश जाधव, जितू विशे, सोमनाथ मिरकुटे, उमेश चौधरी आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या कार्यक्रमात तुकाराम ठाकरे यांची किसान काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी तर पद्माकर रसाळ यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, जयवंत पवार जिल्हा सरचिटणीसपदी, अशोक भावार्थे तालुका कार्याध्यक्षपदी व चिंतामण पष्टे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। डिजिटल सदस्य नोंदणीमध्ये मुरबाड तालुक्यातून प्रथम क्रमांक भगवान तारमय तर दुसरा क्रमांक शुभम सूर्यराव यांनी पटकावला, तर सेवा सोसायटीमध्ये संचालक निवडून आणलेल्या पदाधिकारी यांचा सन्मान देखील करण्यात आला। प्रास्ताविकामध्ये तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी डिजिटल सदस्य नोंदणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नोंदणीकर्त्यांचे आभार व्यक्त केले व भविष्यामध्ये तालुक्यातील सामान्य नागरिकांपर्यंत महागाई, राज्यघटनेची पायमल्ली, संस्थांची संपवलेली विश्वासार्हता, आरक्षण संपविण्याची भूमिका आदी मुद्दे विस्तृतपणे पोहोचावे लागतील। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, महिला तालुकाध्यक्ष संध्या कदम, धनाजी मांगर, अर्जुन पष्टे, बंधू बेलवले, सागर गायकवाड, तानाजी घागस, नेताजी लाटे, गणेश देशमुख, शुभांगी भराडे आदींनी मेहनत घेतली। मुरबाड तालुक्यांमध्ये चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस भरारी घेत असल्याचे मत जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी व्यक्त केले व भविष्यामध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्ष सर्व ताकदीने उतरेल असे आश्वासन दिले। मोठ्या शासकीय प्रकल्पांमध्ये बाहेरील अनेक लोक जमिनी घेऊन शेतकऱ्यांना फसविण्याचे काम करत असून जास्तीत जास्त मोबदला शेतकरी बांधवांच्या पदरात कसा पडेल याबाबत माजी खासदार सुरेश टावरे यांनी मार्गदर्शन केले। ब्युरो रिपोर्ट, लोकहित वृत्तवाहिनी।